नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काय जी शिवसेनेने जाहिरात दिली होती ती जाहिरात आज रातोरात बदलली आणि आज जाहिरात दुसरी जाहिरात नवीन समोर आलेली आहे। मित्रांनो, कारण रातोरात ती जाहिरात बदलण्याचं कारण काय असू शकतंय आणि काल जी जाहिरात दिली त्या धाडस कोणी केले त्याबद्दल आपण आज विश्लेषण करणार आहोत। मित्रांनो, खरे पाहता देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक जे महाराष्ट्रातील असो किंवा केंद्रातील असो ते विरोधक सध्या ॲक्टिव्ह झालेले दिसत आहेत। मित्रांनो, तुम्हाला असे वाटेल की केंद्रामधील विरोधक देवेंद्र फडणवीसांचे आहेत का? तर हो, केंद्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांचे विरोधक आहेत। मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांचा प्रतिस्पर्धी मानला गेला तो म्हणजे अमित शहाजी। तुम्हाला असे वाटेल की अमित शहा हे देवेंद्र फडणवीसांचे विरोधक कसे काय होऊ शकतात? मित्रांनो, नरेंद्र मोदीजी यांच्यानंतर भारताचा पंतप्रधान भाजपमधील कोण असू शकतो त्यामध्ये सुद्धा अमित शहाजी यांनी आतापासूनच प्रोजेक्ट करण्याची सुरुवात केलेली आहे। परंतु देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा योगीजी असू द्या, हे सुद्धा भारतीय जनता पक्षातील भविष्यातील चेहरे असू शकतात। त्या कारणामुळे अमित शहाजी यांनी स्वतःला प्रोजेक्ट करून एक प्रकारे आपल्या प्रतिस्पर्धींना कसे पंख छाटण्याची सुरुवात केली आहे त्यावरूनच आपल्याला दिसून येत आहे। मित्रांनो, हे एक कारण असू शकते की कालची जाहिरात म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब यांनाच 2024 चा मुख्यमंत्री म्हणून उमेदवार असू शकतो। मित्रांनो, हे नवल वाटणार नाहीये, कारण केंद्रामध्ये जसे नरेंद्र मोदीजी तसे अमित शहाजी आहेत, तसेच राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे अतोनात प्रयत्न चालू आहेत। मित्रांनो, त्यामध्ये राज्यामधील देवेंद्र फडणवीसांचे विरोधक मानले जातात ते म्हणजे पंकजाताई मुंडे असतील, विनोद तावडे जे असतील, एकनाथ खडसे जे असतील, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षामध्ये काँग्रेसच्या एका अध्यक्षाला घेतले ते विखे कुटुंब सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक आहेत। मित्रांनो, तसेच मला सांगली जिल्ह्यातील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील काही विरोधक म्हणजे चंद्रकांत दादा पाटील सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक आहेत। मित्रांनो, त्यामुळेच एक राजकीय खेळी करण्यासाठी 2023 साली एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्रीचा प्रोजेक्ट करण्याची जे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकांची जी खेळी आहे ते खेळी म्हणजे कालची जाहिरात होय। मित्रांनो, परंतु ते रातोरात बदलण्यात आले, रातोरात बदलण्यात आले कारण का? भाजपमधील जे देवेंद्र फडणवीस यांचे जो गट मानला जातो, देवेंद्र फडणवीसचा गट कोणता असू शकतो? मित्रांनो, त्यामध्ये कोकणामधील राणे कुटुंब देवेंद्र फडणवीसच्या मागे आहे, तसेच गोपीचंद पडळकर असतील, तसेच महाजन असतील किंवा असे अनेक दरेकर असतील, हे अनेक आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मुशीमध्ये वाढलेले एक नेतृत्व आहे। त्यामुळेच रातोरात शिवसेनेला ती जाहिरात बदलण्यात आली। मित्रांनो, परंतु मला असे वाटते की येणाऱ्या काळामध्ये हे राजकारण कोणत्या थराला जाईल ते तुम्हाला समजेलच। परंतु मला असे वाटते की जर एकनाथजी शिंदे जर 2024 ला मुख्यमंत्री पदाची जर प्रोजेक्ट केलं तर भाजपमधील एक अंतर्गत वाद उपाळून येऊ शकतो। आणि ज्या प्रकारे शिवसेनेमधून एकनाथजी शिंदे बाहेर पडले तसेच भाजपमध्ये सुद्धा होऊ शकते। मित्रांनो, कारण राजकारणामध्ये काही पण होऊ शकते, कोणतीही शक्यता असू शकतात। परंतु जर 2024 ला एकनाथजी शिंदेच मुख्यमंत्रीचे उमेदवार असतील तर मला असे वाटते की देवेंद्र फडणवीस सुद्धा विरोधकांचे पंख छाटू शकतात। आणि ते पंख असं छाटू शकतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊ शकतात। मित्रांनो, आणि महाराष्ट्रामध्ये तसे राजकीय खेळ होऊ शकते, त्यामुळे अमित शहाजी यांची सुद्धा पंख छाटण्याची जास्त शक्यता येणाऱ्या 2024 च्या लोकसभेमध्ये होऊ शकते। अमित शहाने ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा अनेक राजकीय नेत्यांचे पंख छाटण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्यामुळेच कर्नाटक गमवले, आता महाराष्ट्र गमवण्याच्या नादी आहेत, त्यानंतर मध्य प्रदेश गमवत्याने, असे अनेक राज्य हे गमवण्याच्या वाटेवर आहेत। मित्रांनो, त्यामुळे ज्या प्रकारे अमित शहाजी विरोध स्वतःच्या विरोधकांचे पंख छाटत आहे, परंतु ते भाजपसाठी सुद्धा धोकादायक असू शकते, कारण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व लोकसभेची निवडणूक लढत जिंकता येऊ शकत नाही। मित्रांनो, कारण महाराष्ट्र गमवण्याच्या वाटेवर आहेत, कर्नाटक गमवलाय, मध्य प्रदेश सुद्धा गमवण्याच्या वाटेवर आहेत, तसेच
छत्तीसगड सुद्धा भाजपकडे नाही आहे, दक्षिणेकडचा दरवाजा भाजपसाठी बंद झालेला आहे, तसेच उत्तरेकडचे सुद्धा अनेक राज्य भाजप गमावून बसले आहे। ते गमावून का बसत आहे? कारण स्वतःच्या पक्षामधील आपले विरोधक प्रतिस्पर्धी यांची पंख छाटण्यामध्ये ज्या प्रकारे भाजपचे नेतृत्वाने जे मोहीम राबवली आहे ते मोहीमच कारणीभूत असू शकते। आणि 2024 ला भाजपचा जर पराभूत झा भाजप जर केंद्रामधून पराभूत झाले तर त्याला सर्वशी जबाबदार हे केंद्राचे नेते असतील असे मला वाटते। त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे राजकीय घडामोडी घडतील? देवेंद्र फडणवीस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येऊ शकतील का? त्याबद्दल मी तुम्ही व्यक्त व्हा। आणि आपला जर चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।